हॅलो फ्रेंड्स ईश्वरीज बेकर्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर केक बघूयात डोमशेपमध्ये मी तो तयार करून घेतला आहे अर्धा किलोग्रॅम केक आहे हा केक तुम्ही तीनशे ते साडेतीनशे रुपयांना सेल करू शकता त्यावर काढलेले फ्लावर्ससुद्धा खूप सुंदर असे दिसत आहेत चला तर बघूयात या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने फ्लावर्स आपण रेडी करून घेतलेत स्ट्रॉबेरी फ्लेवर स्पॉन्ज मी बेक करून घेतलाय गुडरीज कंपनीचं व्हॅनिला प्रीमिक्स मी वापरले आणि त्यामध्ये स्ट्रॉबेरी इसेन्स वापरलेला आहे थोडासा वरचा भाग मी कट करून काढलाय आणि त्यानंतर स्पॉन्ज मी चार भागात कट करून घेतलाय अर्धा किलोग्रॅम केक बेस घेतलाय आणि त्यावर थोडीशी क्रीम लावून घेतली आहे जेणेकरून आपला केक हा एकाच जागी राहील शुगर सिरपने व्यवस्थित सोकिंग करून घेतलंय आणि त्यावर मी थोडीशी क्रीम लावून घेतली आहे स्ट्रॉबेरी क्रश टाकून ते सगळ्या भागात पसरवून घेतले खूप छान असा हा केक तयार होतो आणि सुद्धा एकदम अप्रतिम असा फ्लेवर आहे आपल्याला डोमशेपमध्ये हा केक तयार करायचा आहे दुसरी लेअर ठेवल्यानंतर तीच प्रोसेस मी रिपीट करून घेतली आणि तिसरी लेअर मी आपल्या केकवर ठेवून घेतली तर या ठिकाणी बघू शकता साईडचे जे कॉर्नर आहेत ते मी कैचीने कट करून घेतलेत त्यामुळे एकदम परफेक्ट असा डोमशेप आपल्या केकला येईल त्यामुळे क्रीमसुद्धा आपल्याला खूप कमी लागणार आहे सोकिंग केल्यानंतरच आपली स्लाईस कट करून घ्यायची आहे त्यामुळे एकदम इजी ती कट होते आणि पुन्हा मी स्पॅचूला फिरवून घेतला आहे आणि थोडंसं क्रशमधील भागात टाकून घेतले आपण जो वरचा भाग कट करून घेतला होता तोसुद्धा मी केकवर ठेवून घेतला आहे आणि सोकिंग करून क्रीम लावून घेतली थी। आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम परफेक्ट असा डोमशेपचा आकार आपल्या केकला आलेला आहे त्यानंतर संपूर्ण केक हा मी क्रीमने कव्हर करून घेतला आहे सगळ्या भागात व्यवस्थित क्रीम लावून घेतली आहे तर खूप कमी क्रीममध्ये आपण हा डोमशेप केक हा तयार केलेला आहे त्यानंतर मी जाडसर प्लॅस्टिकचं स्क्रॅपर घेतलं आहे आणि त्याने आपल्या केकला डोमशेप हा देऊन घेत आहे थोडीशी क्रीम कमी वाटत आहे तर मी पुन्हा क्रीम लावून घेतली आहे आणि पुन्हा स्क्रॅपर फिरवून घेतलं आहे तर या प्लॅस्टिक कार्डने एकदम परफेक्ट असा डोमशेप आपल्या केकला येतो इम्पोर्टेड स्क्रॅपर आहे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये या कार्डने डोमशेप हा तयार होतो तर आपल्याला टेबल फक्त फिरवायचं आहे तर खूप छान असा डोमशेप आपल्या केकला मी देऊन घेतला आहे आणि वरील भागात स्पॅच्युलाने प्लेन करून घेतले त्या ठिकाणी आपल्याला डिझाईन काढायचे आहे त्यानंतर न्यूट्रल जेलमध्ये मी रोज पिंक कलर मिक्स करून घेतला आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे साइडच्या बाजूने पूर्ण केक हा मी जेलने कव्हर करून घेणार आहे तर थोडंसं पाणी मी जास्त ॲड केलेलं आहे त्यामुळे खूप छान असं ड्रिपिंग आपल्या केकला झालंय आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण केक हा जेलने कव्हर करून घेऊ शकतो त्यानंतर हलक्या हाताने स्क्रॅपर खालील भागात मी फिरवून घेतले आणि पूर्ण केक हा जेलने कव्हर करून घेतलाय कलर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर दिसत आहे चॉकलेट जेलने त्यावर मी लाइनिंग करून घेतलेले आहेत थोडीशी मी वेब डिझाईन यावर काढणार आहे तर तीन लायनिंग करून घेतल्यात आणि टूथपिक घेतली आहे आणि त्याने हलकंसं खालून वरच्या भागात लायनिंग मी करून घेतलेले आहेत तर खूप छान अशी डिझाईन तयार होते तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा डेकोरेशन करू शकता किंवा तसाही केक ठेवला तरीसुद्धा खूप छान असा दिसेल फ्लावर्स काढण्यासाठी मी आर इलेवन नोझल घेतला आहे आणि अशा पद्धतीने तो आपल्याला पकडायचा आहे आणि थोडंसं झिगझॅग करून घ्यायचे खूप सुंदर अशी फ्लावर्स तयार होतात फ्लावर्स काढण्यासाठी फ्लावर स्टँडचा वापर न करता आपण डायरेक्ट केकवर फ्लावर्स काढून घेत आहोत आणि एकदम सुंदर अशी ते तयार झालेली आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने फ्लावर्स हे डायरेक्ट केकवर काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे मी व्हाईट क्रीमनेच आपल्या केकवर फ्लावर्स हे काढून घेतलेले आहेत तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता किंवा वरील भागात तुम्ही रोजेट काढूनसुद्धा केक हा डेकोरेशन करून घेऊ शकता मी अशा पद्धतीने फ्लावर्स आपल्या केकवर काढून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे फ्लावरसुद्धा आपले एकदम परफेक्ट असे आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने फ्लावर्स काढण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज हवी असते जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर आपण एकदम परफेक्ट फ्लावर आपल्या केकवर काढू शकतो त्यानंतर मोदक नोझलने केकला मी बॉर्डर करून घेतली आहे व्हाईट क्रीमनेच मी बॉर्डर केलेली आहे एकदम सॉफ्ट क्रीमचा मी वापर केलेला आहे आणि खालील भागात सुद्धा मी एक फ्लावर्स काढून घेतले तर खूप सुंदर अशी डिझाईन आपल्या केकवर तयार झालेली आहे आपण जे फ्लावर्स काढून घेतलेले आहेत त्याचा लूक अजून ॲक्टिव्ह दिसावा म्हणून त्याला मी साईटच्या बाजूने ग्रीन कलरने काही पाने काढून घेत आहे पानाचा नोझल मी वापरला आहे तुम्ही नोझल न वापरतासुद्धा पानेही काढू शकतात त्यानंतर पायपिंग बॅग थोडीशी कट करून घेतली आहे आणि त्याने मी आपल्या केकवर झिग झॅक पद्धतीने वेल काढून घेत आहे जागेवरच झिग झॅक करायचं आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते आपण जे फ्लावर्स काढून घेतलेले आहेत त्यामधील भागात मी सिल्वर बॉल ठेवून घेतलेले आहेत तर खूप सुंदर असा आपला हा स्ट्रॉबेरी फ्लेवर केक हा तयार झाला आहे आणि डोमशेपमध्ये मी तो तयार करून घेतला आहे हा केक मी तीनशे रुपयांना दिलेला आहे या केकसाठी मी दोनशे वीस एम एल क्रीम बीट करून घेतलेली होती आणि तेवढ्याच क्रीममध्ये मी हा केक हा तयार करून घेतला आहे आणि एकदम परफेक्ट असा तो तयार झाला आहे व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर भेटूयात न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय